तुम्ही संघर्ष यात्रा म्हणूच नका, ते बालमित्र मंडळ घेऊन निघालेलं एक मंडळ आहे आणि त्यांना आता अजितदादा व्हायचं आहे, रोहित पवारांना आता काही कामधंदा उरलेला नाही आहे। बालमित्र संघटनेचे अध्यक्ष रोहित पवार, रोहित पवार यांची संघर्ष यात्रा आज कोणाची? रोहित पवार त्यांनी कुठला संघर्ष केला, कशासाठी काढतात ती यात्रा? असं आहे, रोहित पवारांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे पवार साहेबांचा जो त्या भागातला त्यांचं समर्थन नाही। रोहित पवारांना जर ते समर्थन असतं तर त्यांच्या यात्रेमध्ये तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे झेंडे दिसले असते, वेगळं काहीतरी घेऊन जायचं आणि प्रसिद्धी करायची, या पलीकडे रोहित पवारांचं त्यामध्ये काही इंटेन्शन असेल मला वाटत नाही। आयुष्यात ज्या व्यक्तीला कधी संघर्ष करण्याचंच काम पडलं नाही, तुम्ही संघर्ष यात्रा म्हणूच नका, ते बालमित्र मंडळ घेऊन निघालेलं एक मंडळ आहे, त्याच्यामुळे ते यात्रेला काही लोकांच्या नजरेत कवळीची किंमत नाही। सर्वच बालच आहेत ना, सगळे छोटे 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 सगळे बालमंडळ आहेत आणि त्यांना आता अजितदादा व्हायचं आहे, त्याच्यामुळे बालमंडळाची फौज घेऊन ते चाललेत। बालमित्र संघटनेचे अध्यक्ष रोहित पवार। कांद्यांचा प्रश्न गांभीर्य आहे काय, त्या संदर्भामध्ये आज दिल्लीला अजितदादा जात आहेत का, त्या संदर्भात हा नाशिकमधल्या चांदवड येथे आदरणीय पवारसाहेब पण कांदा प्रश्नी त्या ठिकाणी आंदोलन करतायत हे कळलंय, आणि आज अजितदादा आणि केंद्रीय मंत्री भारतीताई पवार या कांदा प्रश्नासंदर्भात केंद्र सरकारला म्हणजे पियुष गोयल साहेबांना भेटणार आहेत, आणि आज सभागृहामध्ये म्हणजे वरिष्ठ सभागृहामध्ये सुद्धा शेतकऱ्यांवर जी चर्चा विरोधी पक्षनेत्यांनी लावली त्यामध्ये सुद्धा कांदा प्रश्न महत्त्वाचा त्या ठिकाणी उपस्थित होईल। आम्हाला विश्वास आहे की कांदा उत्पादकांना न्याय भेटला पाहिजे आणि जो काही कांदा उत्पादकांच्या मनात रोष आहे तो निश्चितच या सरकारने शांत केला पाहिजे। रोहित पवार बालमित्र मंडळाचं तुम्ही इतकं गांभीर्यानं का घेताय? रोहित पवारांना आता काही कामधंदा उरलेला नाही आहे, एकीकडे अजितदादा भाजपसोबत घे जाणं त्यांना चालत नाही, पण अजितदादांचा निधी त्यांना चालतो, त्यांनी स्वतः कर्जत जामखेड मतदारसंघात 54 कोटीचा निधी दिल्याबद्दल अजितदादांचे आभार मानले, तसं मी एक पत्र पण त्यांचं ट्विट केलेलं आहे। म्हणजे दादा सत्तेसोबत गेलेले चालत नाहीत, पण दादाचा निधी त्यांना कसा चालतो हे रोहित पवार आणि बालमित्र मंडळांना विचारलं पाहिजे। दुसरीकडे गोपीचंद पडळकरांचं आज दलित समाजासंदर्भात आंदोलन आहे, काल गोपीचंद चप्पल फेकीचं कोणी समर्थन करू शकत नाही। धनगर समाजाच्या ज्या मागण्या आहेत ते सर्व धनगर समाजाचे नेते म्हणजे महादेवराव जानकर धनगर समाजाचे नेते आहेत, गणेश हाके आहेत, त्याच्यानंतर आमचे दत्तामामा भरणे आहेत, उत्तमराव जानकर आहेत, असे अनेक लोक आहेत, त्याच्यामुळे धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्नसुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे। चप्पल फेकीचं कोणी समर्थन करू शकत नाही। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।